आपल्या विविध मागण्यांसाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी सामुदायिक रजेवर गेले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे राज्य सरचिटणीस सतीश तुपे यांनी दिलाय. ऑनलाईन सातबारा देण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्या, इंटरनेटसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, तलाठी सज्जाची पुनर्रचना करावी या प्रमुख मागण्यांसाठी तलाठ्यांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बुधवारपासून रजा आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सरचिटणीस सतीश तुपे यांनी दिली आहे. या रजा आंदोलनामुळे गाव पातळीवर महसुलाच्या कामकाजावर परिणाम झाला असून सातबारा फेरफार वसुलीचे कामकाज ठप्प झाले आहे. या सामूहिक रजा आंदोलनामध्ये राज्यातील 12,637 तलाठी आणि 2,440 मंडळ अधिकारी सहभागी झाले आहेत. तलाठी सज्जांची पुनर्रचना करणे आणि सध्या अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या ऑनलाईन सातबाऱ्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करणे या विषयासह इतर विषयाच्या संदर्भाने ही नोटीस होती, परंतु यामध्ये शासनाने सकारात्मक चर्चा न केल्याने आपण त्यामध्ये आंदोलनाची रूपरेषा शासनाला कळवली होती. या मागण्यासंदर्भात विचार झाला नाही तर दिनांक 16 तारखेपासून राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर जातील अशा आशयाची सूचना आपण शासनाला दिलेली होती, परंतु यामध्ये सकारात्मक चर्चा आणि निर्णय न झाल्याने दिनांक 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी बेमुदत रजेवर गेलेले आहेत आणि हे आंदोलन 100% यशस्वी झाल्याचा दावा मी करत आहे.